नमस्कार, वेध न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो. माणुसकी पेरणारा माणूस आणि स्वतःसाठी जगता जगता समाजासाठी जगावं आणि चार चौघांचे अश्रू पुसून समाजाचं ऋण फेडावं असं व्यक्तिमत्व आज माझ्याबरोबर आहे. मला या गोष्टीचा अत्यानंद होतो आहे की गणपतराव काठे म्हणजे आपले नाना यांची 75 असताना मी बाजीराव तिडके यांच्या मळ्यात जाऊन नानांचा इंटरव्ह्यू घेतला होता आणि आज योगायोगाने तिडके अण्णांची 75 या 15 तारखेला अर्थात 15 फेब्रुवारी रोजी आहे. 16 तारखेला त्यांचा अमृत महोत्सवी सोहळा या नाशिकमध्ये दुर्वांकूर लॉनमध्ये होत आहे आणि त्यानिमित्ताने आज खास मी बाजीरावांना तिडके यांच्या 75 त्यांची खास मुलाखत आज आपल्यासमोर घेत आहे. मी बाजीरावांना तिडके यांचं वेध न्यूजच्या प्रसारणात स्वागत करतो. अण्णा नमस्कार. नमस्कार अण्णा. मुलाखत सुरू करण्यापूर्वी मला माझ्या मनात खूप घालमेल आहे, कारण 75 यशस्वी प्रवास समाजकारण करीत असताना तुम्ही एक सार्वभौम व्यक्तिमत्व, संपूर्ण समाजात एक तुम्ही आदर्श व्यक्ती म्हणून आहात. काय सांगाल, तुमची सुरुवात कशी झाली? सुरुवात अशी झाली की मी PWD सर्व्हिसला असताना, सर्व्हिस सोडल्यानंतर सर्व्हिसला असतानाच मी समाजाच्या मंडळात मी जात होतो. दर रविवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी जी मीटिंग बसायची, त्या मीटिंगमध्ये मी मीटिंगला हजर व्हायचो, बाकीच्या सगळ्यांच्या चर्चा ऐकायचो आणि मी लिखाण काम करायचो. एक असिस्टंट म्हटलं तरी चालेल, असिस्टंट चिटणीस म्हणून काम करायचो, जो माधवराव काठेंच्या अंडर. त्याच्यानंतर मी 93 साली व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतल्यानंतर पूर्व समाजाला वाहून घेतलं. त्याच वेळेला गणपतराव काठेंनी एक प्रकल्प उभा केला होता का, बा माळी समाजाचं कुठेतरी मंगल कार्यालय एक वास्तू उभी पाहिजे असं. मंगल कार्यालय होतं डोक्यात, पण त्यांना वसतिगृह बांधायचं ठरलं होतं. मग त्या वसतिगृह बांधण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून एकच हे केला आणि आमच्याकडचे एक काठे म्हणून आहे त्या मंडळीने 1 एकर जागा आम्हाला दान केली, द्वारकावर दान केली. आणि त्या दान केलेल्या जागेत आम्ही एक वसतिगृह बांधण्याचा आम्ही वाटवलं. परंतु वसतिगृह लगेच किती रिस्पॉन्स मिळेल, त्याला पैसे मिळता का नाही, आणि उत्पन्नाचं साधन म्हणून आम्ही त्यावेळेला कार्यालयाची प्रेस सुरुवात झाली होती मंगल कार्यालयाची. म्हणून मग मंगल कार्यालय आपण बांधायचं ठरवलं. पहिला हॉल बांधला, त्यावेळेला आपण हॉल बांधताना आमच्याजवळ पैसे बिलकुल नव्हते, कारण जे थोडेफार मंडळाकडे पैसे होते ते लेवलिंग करण्यातच गेले. मग आम्ही माधवराव काठे, गणपतराव काठे आणि आणखी मंडळाचे बरेच लोक एकत्र येऊन आम्ही 200 समाजातले काढले. 200 प्रत्येकाकडून 5,000 मागायचे ठरवले. आणि 5,000 मागत असताना आम्ही प्रत्येकाच्या घरोघर जाऊन, आमचे 9 आहे 10 आहे, प्रत्येकाच्या घरोघर जाऊन आम्हाला जवळजवळ 160 लोकांनी पैसे दिले. म्हणजे आमच्याकडे 7.5 म्हणजे या हे काम करत असताना तुम्ही द्वारका भागात माळी मंगल कार्यालय उभं केलं. अण्णा, हा तुमचा समाज कार्याचा जो प्रवास आहे तो खरोखर उल्लेखनीय आहे. मात्र आज तुमची 75 इथे साजरी होते. मला हे सांगा की 75 साजरी करीत असताना तुमच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे, मग तुमची शिक्षण किती झालं ती सुरुवात, ते आत्तापर्यंतचा प्रवास आज आपण या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेपुढे मांडणार आहोत. तुमची सुरुवात कशी झाली अण्णा, तुमचं शिक्षण किती झालं? परिस्थिती अशी होती की आई वडील अशिक्षित होते. बरं, मोठे भाऊ थोडेफार शिकले होते, परंतु स्वतःची जमीन नव्हती. बरं, एक लवाट्यांचा लवाटे म्हणा जिथं आज मॉल आहे, सिटी सेंटर मॉल, त्या मॉलची जागेचा पूर्वी 10 शेती आमचे वडील बटाईन म्हणजे अर्ध्या हिश्यानी करत होते. म्हणजे तिडके परिवाराने जी जमीन मशागत केलेली आहे, जी जमीन कसलेली आहे, त्या जमिनीवर आज सिटी सेंटर मॉल आहे हे इथे सांगायला. आणि तो लवाटे माळा म्हणून जरी प्रसिद्ध असला तरी तिडकेंनी ती जमीन म्हणजे बाजीरावांना आणि त्यांचे वडील बंडूजी तिडके यांनी ती जमीन सांभाळली. बरोबर अण्णा, पुढे कसा प्रवास तुमचा? त्यानंतर तिथे असताना वडिलांनी आणि मोठ्या भावांनी, भाऊराव तिडके म्हणून त्यांचं नाव होतं, त्यांनी खूप कष्ट केले. बर, त्या कष्टाचं चीज झालं. तिथे असताना मी पहिली ते चौथी ते 11वी 12वी पर्यंत शिक्षण केलं. 12वीला म्हणजे बीकॉम मध्ये गेलो, कॉमर्सला गेल्यानंतर कॉमर्स सोडून दिलं. कुठल्या सालाची गोष्ट असेल ही? साधारण 67 1967 साली अण्णा 11वी शिकलेले होते. म्हणजे त्या काळात 11वी होणं म्हणजे फार मोठी गोष्ट असेल.
म्हणजे समाजात एखादा महात्मा फुलेंची जी काही शिकवण आहे ती समाजात शिकलं पाहिजे, घडलं पाहिजे, इतरांना घडवलं पाहिजे. अण्णांनी तीच प्रेरणा घेऊन त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात झालाय. म्हणजे तो काळ किती अवघड होता तुम्हाला आठवत असेल. 1945 साली अण्णांचा जन्म झालाय आणि उद्या परवा अण्णा त्यांची 75 साजरी करताय. 67 साली अण्णा 11 झाले. 11 झाल्यानंतर त्यांना लागलेच नोकरीचे वेध लागले. शेती कुटुंब करत असताना त्या काळात देखील नोकरीचे वेध लागणं ही काही साधी सोपी गोष्ट नव्हती. स्वतःच्या कर्तृत्वावर काहीतरी करण्याची जिद्द अण्णांची पहिल्यापासून होती. मग तुम्ही नंतर नोकरीला कुठे लागलात? नोकरीला मी पहिल्यात टाटा स्टर्लिंगमध्ये लागलो. बरं, जिथे नाशिकमध्ये आज कालिका मंदिरच्या पलीकडे. बरं, एकदम फेमस काचेचं शोरूम नाशिकमध्ये पहिलं त्या टाटाचं शोरूम आहे. काचेचं शोरूम तिथं मी नोकरीला लागलो. नोकरीला लागल्यावर तिथं असिस्टंट स्टोअर किपर म्हणून लागलो. बरं, तशी माझं 11 शिक्षण होतं पण टेक्निकल काही नव्हतं, तरी पण मला तिथं त्यांनी सामावून घेतलं. तिथं जवळजवळ 6 नोकरी केली असिस्टंट स्टोअर किपर म्हणून. त्यानंतरचा टप्पा, नंतर तिथं नंतर माझं लग्न ठरलं. अण्णांचा प्रवास हा 11 शिक्षण आणि स्टर्लिंग मोटर मध्ये ते स्टोअर किपर म्हणून, असिस्टंट स्टोअर किपर म्हणून नोकरी इथपर्यंत अण्णांचा प्रवास झाला. पुढे अण्णांचं लग्न ठरलं होतं. बघा, व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस पूर्वसंध्येला अण्णांचा वाढदिवस. तो म्हणजे एक कर्मधर्म सहयोगाने हा योगायोग म्हणावा लागेल. अण्णा काय सांगाल तुमचं लग्न ठरल्यानंतरचा प्रवास काय? लग्न ठरल्यानंतर तोपर्यंत सरकारी नोकरी लागली नव्हती. मी फक्त टाटा स्टर्लिंगमध्ये नोकरी करत होतो. बरं, त्यावेळेलाच इन द मीन व्हाईल टाटा स्टर्लिंग सोडलं. हां, आणि मग PWD इलेक्ट्रिक डिपार्टमेंट सरकारी नोकरीला लागलो. म्हणजे तुम्ही खासगी नोकरी सरकारी नोकरी दोन्ही प्रवास. किती वर्ष नोकरी केली? 25 सरकारी नोकरी केली. बरं, 93 व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली. बरं, त्या व्हॉलंटरी रिटायरमेंटच्या अगोदर सरकारी नोकरी करत असताना घरच्यांना हातभार लावला. धाकटा बंधूंना BSc अग्री केलं. बरं, माझा जो पगार होता तो पुण्याला धाकटा बंधू गेला आणि त्याला पूर्ण पगार मी त्यावेळेला फक्त सुरेचा पगार मारला. 141 PWD मध्ये अण्णांना अवघा 141 रुपये अण्णांनी आपल्या नातवाला जरी दिले तर त्याचं चॉकलेट सुद्धा विकत येणार नाही. मात्र अण्णांचा महिन्याचा पगार 141 रुपये होता. बरोबर ना अण्णा? मग नंतर तो प्रवास कसा झाला? त्याच्यानंतर तो चालू असताना इन द मीन व्हाईल धाकट्या बंधूला तो 11 झाला आणि त्याला याला ऍडमिशन मिळालं पुण्याला ऍग्रिकल्चर कॉलेजला. एक फडतरे साहेब होते, वडिलांचे मित्र होते. कमी मार्कात त्यांनी आपल्याला ऍडमिशन दिलं. त्यावेळेला 70 हे होतं पण याला 50 मार्कावर त्यांनी ऍडमिशन दिलं. नंतर त्याला हॉस्टेलमध्ये ठेवल्यानंतर दर महिन्याला माझ्या पगारातून 100 त्याला पाठवायचं खर्चासाठी. बरं, आणि 41 घरी. त्या काळात काटकसरीचं जीवन जगणे, काटकसरीचं जीवन. लग्न कुठल्या साली झालं? 67 साली. म्हणजे शिक्षण 11 पर्यंत झालं आणि लागलीच लग्न झालं. 67 साली लग्न झाल्यानंतर अण्णांचा जीवन प्रवास, म्हणजे शेतकरी कुटुंबात असून शेतीचं किती महत्व. लहान्या भावाला त्यांनी ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट म्हणजे त्याला त्याचं शिक्षण BSc ऍग्री म्हणून पूर्ण केलं. आणि नंतर हा प्रवास पुढे कसा? नंतर जे मी 93 माझ्या बदली झाली. पहिल्यांदा नाशिकमध्ये थ्रू आउट मी 21 नाशिकमध्ये सर्व्हिस केली. पण रिझर्वेशन आल्यामुळे मग बदलीचा प्रश्न आला. मग मी 1 जळगावला केली अपडाऊनमध्ये. बरं, म्हणजे आठवड्यातून जाणं नीट. बरं, त्याच्यानंतर परत बदली नगरला झाली. बरं, मग नगरमधून नाशिकला परत आलो. मग 25 पूर्ण झाले. परत माझी बीडला बदली झाली. मग मी राजीनामा दिला. बरं, आणि पेन्शन कारण 25 पेन्शन लागू झाली. बरं, त्यामुळे आज मी पेन्शन घेतोय. बरं, VRS घेतली. VRS घेतली म्हणजे 25 सेवा करून जवळजवळ 10 सर्व्हिस सेवा बाकी असतानाही अण्णांनी VRS घेतली आणि नंतर समाजकारण सुरू केलं. त्यावेळेला 25 सेवा करीत असताना इलेक्ट्रिक डिपार्टमेंट म्हणजे तारा जोडण्याचं काम हे 25 केलं आणि नंतर समाज जोडण्याचं काम 25 म्हणजे तुम्ही VRS कुठल्या वर्षी घेतली अण्णा? 1993 अण्णांनी VRS घेतली आणि VRS घेतल्यानंतर समाजकारणाचे वेध अण्णांना लागले. समाजकारणांचे वेध लागल्यानंतर अण्णांच्या अनेक आठवणी आपण जाणून घेणार आहोत. तो अण्णांचा जीवन प्रवास, बाजीराव अण्णा तिडके यांची 75 साजरी होते, संपूर्ण शहर
तिडकेमय वातावरणाने सजलेलं दिसतंय. आज आपण देखील इथे हा सोहळा आपल्या डोळ्यादेखत बघत आहात. समाजकारण करीत असताना नाते कसे जोडले जातात, मित्र कसे जोडले जातात, माणसं कशी जोडली जातात याची उत्तम शिकवण ही अण्णांनी काठे नानांकडनं घेतली आहे. म्हणून एका गुरुला आज ते जरी नसले तरी त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असेल की अण्णांनी त्यांचे तत्त्व जपले, अण्णांनी त्यांचे जे काही संस्कार होते ते जपण्याचा प्रयत्न, काठे नानांचे जे काही संस्कार होते ते जपण्याचा प्रयत्न बाजीराव अण्णांनी केला आहे. मी पुन्हा एकदा अण्णा आपला प्रवास हा असाच पुढे यशस्वीरित्या होत राहो. मी आपल्याला पुढचा प्रश्न विचारतो की VRS घेतल्यानंतर आपण समाजकारण की राजकारण ही घालमेल आपल्या मनात सुरू असेल, कारण त्या काळात तुमच्याबरोबर नाना होते, मग काठे नानांबरोबरच्या काही आठवणी सांगाल? समाजकारण करताना प्रथमतः मी माझ्या घरची परिस्थिती वेअर केली, कारण मी त्यावेळेला पहिल्या नाशिकमध्ये दुकानात चालू करणारा मी. बर. फर्टिलायझर पेस्टिसाईडचं दुकान मी तिथे फुले मार्केटला. फुले मार्केट त्यावेळेला फुले मार्केटला मार्केट भरत होतं. भद्रकालीचा महात्मा फुले मंडई जी आहे त्याला आज फुले मार्केट म्हटलं जातं. तिथे अण्णांनी आपल्या पेस्टिसाईडचं, कारण ते नाशिकची राजधानी म्हणून ते फुले मार्केट म्हणून त्या काळात ओळखलं जायचं. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मी MG रोडला दुकान घेतलं. बर. MG रोडला मी मग मुलांना दुकान टाकून दिलं, इकडं पुतण्यांना भद्रकालीमधलं दुकान दिलं. बर. असा माझा प्रवास चालू झालेला आहे. फर्टिलायझरचे दुकानं मुलांनी किंवा तुमच्या भावांनी सांभाळले. भावांनी. आणि नंतरचा प्रवास? हां, नंतर मग मी माझ्या तोपर्यंत हे चालू होतं सामाजिक काम, गणपत नानाबरोबर नेहमी उठणं, कारण त्यावेळेला माझ्याजवळ मी नुकतीच तुमच्या भावांनी गाडी घेतली होती पिकअप व्हॅन. बर. तर मग त्यावेळेला समाजात जवळजवळ दोन लोकांना, समाजातल्या 5-6 लोकांजवळच गाड्या होत्या. बर. त्यात नाशिकमध्ये बटावर मोजणे आम्ही 3 जणच होतो. बर. आणि मला आवड असल्यामुळे मी स्वतःची गाडी घेऊन गणपत नाना संगती पैसे गोळा करणं, काम करण्यासाठी नेहमी फिरायचो. जे देणगी रूपाने समाजात जे काही काम उभं राहण्यासाठी प्रयत्न केले ते नानांबरोबर तुम्ही केले. बर. त्याच्यानंतरचा प्रवास? त्याच्यानंतर आता तिथे कार्यालय उभं राहिलं हे अण्णांनी सुरुवातीला आपल्याला सांगितलं. पण एखादी काठे नानांबरोबरची आठवण? काठे नानांबरोबरच्या बऱ्याच आठवणी. काठे नानांनी राजकारणासाठी आम्हाला BJP हे केलं, पण मी त्यावेळेला एक तत्व ठेवले होते, आजही तेच तत्व आहे, का मला कुठल्याही पक्षाचा झेंडा हाताशी धरायचा नाही आहे, एक समाज कार्य करायचे, समाजाचं म्हणून पाईक म्हणून काम करायचं आहे. म्हणून त्यावर त्यांच्या संगती BJP सर्व लोकांच्या ओळखी झाल्या, त्यांच्या संगती उठत बसत असतो. आणि नानांनी मला बरेच सहकार्य केलेले. इथं नानांनी आमची जी नाशर्डी नदीला आम्ही ओलांडून जात होतो, तिला नाला नव्हता, नाला होता तो, पण त्यांनी इथे हे बांधून दिले, ब्रिज बांधून दिला. त्याच्यानंतर मी माडसोगीला शेती घेतली, त्यांनी नानांच्या निधीतून मोठा रस्ता, शिवाचा रस्ता बनवून दिला. बर. म्हणजे नानांनी माझे खूप खूप म्हणजे जेवढे सांगा तेवढे काम केले. म्हणजे बाजीराव तिडके नगर हा ठराव देखील माझ्या माहितीनुसार काठे नानांनीच केलेला. म्हणजे तिडके कॉलनीत बाजीराव तिडके नगर किंवा तिडके कॉलनी हे नाव जे प्रचलित आहे त्याचं खऱ्या अर्थाने श्रेय गणपतराव काठे जे माजी आमदार होते आणि आपल्या समाजाचे धुरंधर नेते होते त्यांना जातं. अण्णा मला पुढचा प्रश्न विचारावा असा वाटतो की काठे नानांव्यतिरिक्तही अनेक राजकीय मोठमोठे नेते आपल्या संपर्कात आलेले आहेत, मग त्यांच्याविषयी काही अनुभव असतील तर आम्हाला सांगा. काठे नानांमुळे एक राजकारणात वेगळं वलय तयार झालं, त्याच्यात सगळ्या पक्षाचे लोक मला ओळखायला लागले केवळ काठे नानांमुळे. बर. नगरपालिकेत गेले म्हणजे नगरसेवक झाले आले, आणि त्यातलं इन द मीन होईल आपले भुजबळसाहेब. भुजबळसाहेब मोठे सगळ्यात त्यात नेते, पण नानांबरोबर भुजबळसाहेबांची माझी ओळख झाली. आणि प्रत्येक वेळेला भुजबळसाहेबांचं काही काम असलं तर मला बोलून घ्यायचे, समाजाचं काही काम असलं आम्ही त्यांना गुणवंत विद्यार्थी सत्कार करताना पहिल्या वेळेला भुजबळसाहेबांना माळीमंगल करायला आणलं आणि त्यांच्या हातून हे करून घेतलं. त्यांनी त्यावेळेला समाजाला 1 लाख रुपये देणगी दिली होती भुजबळसाहेबांनी. किती वर्षापूर्वी? 15 वर्षापूर्वी. त्यावेळेला 1 लाख रुपये, त्यावेळेला ते आमदार होते, मला वाटतं मंत्री पण होते. बरं. उपमुख्यमंत्री आणि येवल्याचे आमदार असल्यामुळे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भुजबळ साहेबांनी माळी समाजाच्या कार्यक्रमासाठी 1 लाख रुपये देणगी 15 वर्षापूर्वी दिली होती. आणि हे काम करत असताना
बाजीराव अण्णांना त्या काळात खूप प्रेरणा मिळाली की एक सांगायचे त्याच्याच अनुगर ज्यावेळेला काम अर्धवट राहिलं, 7.5 लाख रुपये संपले आणि फरशी टाकायला पैसे नव्हते. मंगल कार्यालय मंगल कार्यालय फरशी टाकायला पैसे नव्हते तर नानांनी मला सांगितलं बाजीराव आता तू थोडस काहीतरी याच्यात लक्ष घाल किंवा काहीतरी तुझ्या जरी काही करता येईल का. म्हणून मी त्यावेळेला माझी जमीन शिडकोत गेली होती. पहिला हप्ता 1 लाखाचा मिळाला होता. बर, पूर्ण 1 लाख मी त्या कार्यालयाला त्यावेळेला देणारा माणूस पहिला मेंबर. 1 लाख रुपये देणगी दिली आणि ती फरशी पूर्ण त्यावेळेला बोली अशी होती का फरशीला जेवढे पैसे तेवढे देऊ ते बाकीचे नको देऊ. ते लागले होते 60-70 हजार रुपये पण मी 1 लाखाचा चेक त्यांना दिला होता. म्हणजे ऍडिशनल त्याच्या व्यतिरिक्त चांगले काम देखील कार्यालयाच्यासाठी झाले. त्याच्यानंतरचं म्हणजे आता कार्यालय उभं राहिलंय, कार्यालय थाटलंय, हे करीत असताना तुम्ही कार्यकर्ते घडवण्याचं काम पण केलंय अण्णा. कुठल्या कुठल्या कार्यकर्त्यांना घडवलं? कार्यकर्ता त्यावेळेला मग नुसतंच आम्ही 8-10 लोक काम करत होतो. नंतर नाशिक गाव मंडळाची स्थापना केली. प्रत्येक 9 गावात आम्ही एक विनंती केली का प्रत्येक गावाला मंडळ तयार करा. बरं, 9 ते मंडळ याच्यासारखे YT बनकर, यादवराव बनकर, आणखी आणखी बरेचसे मंडळी जे गे त्यांना आम्ही त्या प्रवाहात आलं. काश्मीरे आमचे जे आजचे चिटणीस आहे जे पंचवटी कॉलेजला नाही ते नाही दुसरे काश्मीरे म्हणून ते नोकरीला होते ते रिटायर झाल्यानंतर त्यांना प्रथम मी नाशिक याच्यात आणलं. मंगल कार्यालयात चिटणीस म्हणून त्यांच्या ताब्यात चिटणीस माधवराव थकल्यामुळे. नंतर राकामाळी ते मखमालाचे प्रतिनिधी होते ते फक्त 5 वर्षासाठी होते. परत त्यांना 5 वर्षांनी गावाने ओळख पण मी त्यांना केवळ इंजिनियर म्हणून नानांना सांगून त्यांना कायमच्या बॉडीवर घेतलं आणि आजही ते बॉडीवर आहेत. आणि त्यांच्या मार्गदर्शन काही कुठे कन्स्ट्रक्शन करताना आम्हाला लाभलेलं आहे. ते इंजिनियर पहिले नंतर काश्मीर दोन आमच्याकडेचे त्यावेळेचे इंजिनियर झालेले दोनच लोक होते. बाकीचे होते किरकोळ कुठंतरी कान्याकोपऱ्यात पण त्यांना समाजाची आवड नव्हती. कार्यकर्ते घडवताना किंवा तुम्ही कार्यकर्ते म्हणून समाजात वावरताना एखादा आता तुम्ही चांगले अनुभव तर सांगितले पण एखादा कटू अनुभव पण तुमच्या नशिबी आला असेल. कटू अनुभव तर भरपूर आले. त्यावेळेला लोकांचा भरपूर विरोध झाला. तुम्ही पैसे दिले म्हणून तुम्ही काही गोष्टी राबून नेतात, अमुक करतात तमुक करतात. नानांचे भाऊ कारण मी नानांचा सक्का मावस भाऊ. बरं, नानांचा भाऊ असल्यामुळे मी पहिली सुरुवात मी गुणवंतांचा सत्कार करण्याची मी सुरुवात केली. बरं, असे जे नवीन नवीन प्रोग्राम महात्मा फुलेंची पूजा कशी करायची, सावित्रीबाईचे कार्यक्रम सत्यशोधक पद्धतीने कसे कार्यक्रम करायचे असे ते मी सुरुवात केल्यामुळे काही लोक मला विरोध करायला लागले होते. आता विरोधाला विरोध नसतो पण मी करत राहिलो ते काम. म्हणजे ते काम करत राहिलं आणि पुढे नेटाने आजही ते करीत आहात. आजही करतोय. म्हणजे निश्चितपणे अण्णांपासून आम्ही देखील प्रेरणा घेतो की काम कसं करावं किंवा न थकता सामाजिक काम करत असताना कुठेतरी थकवा येतो. कारण कटू अनुभव जेव्हा आपल्याला येतात त्यावेळी असं वाटतं की कुठेतरी थांबून घ्यावं. पण अण्णा, मी गेल्या 40 वर्षापासून नानांबरोबर जसं काम केलं आहे तसं बाजीराव अण्णांबरोबर देखील काम केलं आहे. काम करीत असताना त्यांना जसा थकवा येत नाही तीच प्रेरणा आज आम्ही घेऊन पुढे हा वारसा यापुढेही सुरू ठेवणार आहोत. अण्णा, जाता जाता आपल्या कुटुंबाविषयी काय सांगाल? आपली मुलं काय करता, आपली पत्नी काय करते, किंवा तुमचं दुर्वांकूर लॉन आहे सारडा म्हणजे संकुलमध्ये MG रोडला तुमचं एक माझं ध्येय होतं. मी जशी PWD मध्ये क्लार्क केली त्यावेळेला मला बरेच लोक म्हणत होते एखाद्या मुलाला तुम्ही तिथं लावा. मोठ्या मुलासाठी त्यावेळेला तो 12-11 झाला होता, 10 झालेला होता आणि त्याला जागा होती तिथं माझी जागा. पण मला एक ध्येय होतं का मला माझ्या मुलं मी कारकुनी केली किंवा क्लार्क झालो माझ्या मुलांना क्लार्क म्हणून नोकरी करायची नाही. काहीतरी ध्येय तो करून मुलांना मोठं करायचं. बरं, म्हणून मी त्यावेळेला MG रोडला दुकान घेतलं. बरं, आणि तिथं मोठ्या मुलाला दुकान टाकून दिलं. VIP नाव आहे त्या दुकानाचं. नंतर सापल्य नाव आहे त्याच्याकडे. 3 एजन्सी आहे. बरं, तो तर लहान्या मुलाला केलं, मोठ्या मुलाला. कसली एजन्सी आहे? एक आहे Zycom CCTV. बरं, 3 डिस्ट्रिक्ट 4 जिल्ह्याची आहे. बरं, नंतर बिटेल फोन. बरं, बिटेलचे जे इन्स्ट्रुमेंट येतात त्याची 4 जिल्हे. आणि मेटल कंपनीची बार्बी म्हणून खूप खेळणी होती. बरं, ती पूर्ण त्याची 4 डिस्ट्रिब्युटरशिप आहे. त्याच्या तो लहान मुलगा करतो. मोठ्या मुलाला हे मंगल कार्यालय चालू केलं. त्यावेळेला माळी समाजातलं मंगल कार्यालय फक्त जेजुरकरांचं एक होतं. बरोबर, आणि त्यानंतर बाकीचे आता झाले. त्यावेळेला मी नाशिकची प्रेरणा घेऊन इथं मंगल कार्यालय दुर्गांकूर मंगल कार्यालय सुरुवात केलं. नुसतं दुर्गांकूर मंगल कार्यालयीन सुरुवात केलं तर त्याबरोबर
इथली काळाची गरज ओळखून वसतिगृह मी माझं स्वतःच चालू केलं. बरं. आणि इथं आज जवळजवळ 5 मजली माझी इमारत असून 26 रूम आहे आता संडास बाथरूम. आणि तिथं जवळजवळ हे राहतात, मुलं राहतात, काही नोकरीवाले याच्यासाठी असतात, पूर्ण कायमचं फुल असतं. वा वा वा. असं एक हे केलं. निश्चितपणे सामाजिक कार्य करीत असताना वेगवेगळ्या क्षेत्रात केवळ समाजकारण नव्हे तर विद्यार्थ्यांसाठी देखील, त्यांना घडविण्यासाठी देखील काहीतरी आपलं देणं लागतं म्हणून अण्णांनी तेही काम केलं. लहान मुलांसाठी खेळणी बार्बी जी काही फेमस आहे ती देखील, त्याची एजन्सी देखील अण्णांकडेच आहे. हे काम करीत असताना वेगवेगळ्या जिल्ह्यातले पुरस्कार अण्णांना मिळाले. आमचा वेदगौरव पुरस्कार देखील पहिला पुरस्कार माझ्या मते अण्णांना आपण वेदगौरव पुरस्काराने 8 वर्षापूर्वी गौरविलेला आहे. आणि ती प्रेरणा घेऊन असंख्य संस्थांनी पुढे नंतर अण्णांचा गौरव केलेला आहे. मंगल कार्यालयात सुद्धा वसतिगृह बांधलं आणि चालू केलेले. म्हणजे हे काम अण्णांना जे जे कामं आठवत आहेत ते सांगण्याचा प्रयत्न अण्णा या ठिकाणी करताय. खऱ्या अर्थाने अण्णांचा अमृत महोत्सवी जो काही सोहळा आहे तो आपण त्याचे साक्षीदार आहोत. आणि मला आनंद होतोय की मी अण्णांबरोबर या गप्पा मारल्या आणि अण्णांनी देखील त्यांच्या जीवनातले पैलू इथे मांडण्याचा प्रयत्न केला. काही अनावधानाने काही विषय राहून गेले असतील तर मी अण्णा आपल्याला जाता जाता काही जर सांगायचं असेल तर आमच्या दर्शकांना आपण सांगा. नाही, मी ज्या खरतर याच्यातून जे हे झालेले जीवन झाले, मला एक आदर्श फक्त जगोटा पेट्रोल पंपावर ज्या वेळेला नोकरीवर यायचो त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला मी तिथं बसायचो. बरं. एक दोस्त कंपनी म्हणून. बरं. ज्यावेळेला ती मंडळी बसल्यानंतर त्यांच्या गप्पा लाखांनी चालायच्या. व्यापारी कंपनी जगदीश काबरा वगैरे असे जोगोटा, आणखी बरेच मंडळी मारवाडी कंपनी होते, पंजाबी होते. त्यावेळेला मी असा एक कारकुनी करणार आणि मला एक लाखाची बात सुद्धा एक अवघड व्हायची, पण त्यांच्याजवळून प्रेरणा घेतली. बरं. आणि मी आज काहीतरी आपल्याला वेगळं करायचंय म्हणून मी दुकानदारी पहिली चालू केली. अरे वा. पहिली दुकानदारीतून मी त्यांच्या प्रेरणेने घुसलेलो आहे. आजही बी भाईजी को याचे बैद्यनाथवाले त्यांच्याकडे बैठक असायची, नाना असायचे, वनवाळी बाबा, ही सगळी मंडळी असायची. त्यांच्या ज्या गप्पा चालायच्या मी कोपऱ्याला फक्त ऐकत बसायचो. अरे ते ऐकून हा मला ज्याच्या नाण्याचं समाजकार्य होतं, मग आपणही काहीतरी समाजासाठी देणं लागतोय, जातीसाठी माती खायची असते आणि ते खात आलेले करत आलेले आतापर्यंत निश्चितपणे. महत्वाची एक गोष्ट महत्वाची, नाशिकमध्ये महात्मा फुलेंची मिरवणूक मी सुरुवात केली, महात्मा फुले समाज विकास संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या मार्फत 15 वर्षापूर्वी नाशिकमध्ये मिरवणूक निघत नव्हती. ती आम्ही राजेंद्र गाडेकर, मोहन माळी असे 4-5 जण मिळून पहिली मिरवणूक चालू केली. त्यावेळेला मिरवणुकीबद्दल खूप कटू अनुभव आले, काय काहीतरी पोरं करतात ते करतात. आम्ही दोनच रथ काढले होते, दोन रथ घेऊन पूर्ण मेन रोड नाशिकमध्ये फिरलो. या महात्मा फुले काय हे लोकांना माहिती करायचं होतं आम्हाला. आणि ती आजपासून आज भरपूर रथ निघतात दरवर्षी. समाज जागरूक झालाय. जागरूक झालाय या निमित्ताने, समाज जागरूक झालाय. आणि असाच प्रवास अण्णांचा यापुढेही समाजात होत राहो. संपूर्ण नाशिक, संपूर्ण समाज त्यांच्या बरोबर असेल. त्यांनी एक मिनिट, त्याच्यानंतर सावित्रीबाईची लेख हा पहिला कार्यक्रम मी नाशिकमध्ये घेतलेला आहे. बरं. कारण इतर सगळ्या 5 माळी समाजाच्या आणि 5 इतर समाजातल्या महिला घेऊन त्यांचा मोठा सत्कार दरवर्षी घडून आणतो, आतापर्यंत कंटिन्यू चालू आहे. तोही पहिली सुरुवात नाशिकमध्ये मीच सुरुवात केलेली. अरे वा. आणखी अण्णा काही सांगायचं आपल्याला, कारण जाता जाता तुम्हाला आणखी तुम्हाला काही आठवत असेल. नाही नाही, अजूनही खूप करण्याची इच्छा आहे, कारण मी आता महाराष्ट्र माळी महासंघाचा हे असून चिटणीस असून एक मुंबईला जागा घेतलेली आहे महाराष्ट्र माळी महासंघाने. त्यांच्यापर्यंत आता काही झालं नाही, तरी त्या महाराष्ट्र माळी महासंघात संघाची जागा घेऊन माळी समाजासाठी मोठी हे वास्तू उभी करायची आहे. तसंच आपण आळंदीला पण आम्ही एक काम चालू केलेलं आहे, धर्मशाळेचं काम चालू केलेलं आहे. नंतर पंढरपूरली जी जिरेमाळ्यांनी जागा घेतली होती पण त्यांच्याने काही झालं नाही म्हणून ती माझ्या हातात घेतली, त्यांना प्रेरणा दिली. आज पंढरपूरला एक धर्मशाळेचं काम चालू केलेलं आहे, त्याचा सगळा मी साक्षीदार आहे. नेहमीच पुढाकार घेऊन त्या लोकांना मार्गदर्शन करून धर्मशाळा प्लिंथ लेवल झालेली आहे. पहिला स्लॅब आता पडतोय लवकरच. अरे वा. आणि आता अजूनही तमन्ना आहे का बघा, तशी जशी याला झालेली आहे पंढरपूरला आळंदीला तशी त्र्यंबकला करण्याची इच्छा आहे. एक तुम्ही उत्तर महाराष्ट्रातलं अधिवेशन देखील नाशिकमध्ये घेतलं. मोठं अधिवेशन घेतलं नाशिकमध्ये. त्यावेळेला
आपण त्याचे साक्षीदार आहोत आणि भुजबळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली 5,000 लोक गोळा केले होते उत्तर महाराष्ट्राचं आणि अधिवेशन खूप गाजलं होतं. जवळजवळ मीडियाने इतकं उचलून धरलं होतं. बरोबर. जवळजवळ 2-1 वर्षभर त्याची चर्चा चालू होती. धन्यवाद अण्णासाहेब. जाता जाता एवढंच सांगेल की कुणाचं बोट धरून चालावं तर मी सांगेल अण्णांचं बोट धरून चालावं. कारण त्यांचा जो काही आत्ताचा अनुभव आहे गेल्या 40-50 वर्षातला तो निश्चितपणे प्रत्येकाला प्रेरणा देण्यासारखाच आहे. अण्णांचा एक अनुभव सांगायचा राहून गेला. 3 ऑक्टोबरला जो काही नाशिकमध्ये ओबीसींचा मोर्चा झाला, भुजबळ समर्थक मोर्चा झाला, त्याचे सल्लागार म्हणून अण्णांनी खूप मोठी भूमिका बजावली होती. आणि रात्री अपरात्री मला पहाटे 3 वाजता फोन करायचे की योगेश सकाळी असं असं करायचं बरं का, आज हे काम झालं पाहिजे बरं का, अशा सूचना अण्णा मला वेळोवेळी करायचे. आणि तो देखील मोर्चा यशस्वी करण्यामागे अण्णांचा देखील खारीचा वाटा आहे. अण्णांना आज 75 जरी अण्णा साजरे करत असले तरी त्यांना शतक महोत्सव साजरे करण्याची संधी आपल्या सर्वांना निश्चितपणे मिळेल. कारण अण्णांकडे बघितल्यानंतर अजून अण्णा 75 झालेले वाटत नाही. म्हणून मी जाता जाता एवढंच सांगेल की अण्णा तुम्ही असंच काम करत राहा. आणि असंच जसं PWD विभागात काम करीत असताना आपण तारा जोडल्या, नंतर तिथनं VRS घेतल्यानंतर माणसं जोडायला तुम्ही सुरुवात केली आणि माणसं जोडत जोडत आज हा जनसमुदाय जो काही तुमची 75 आज बघतोय त्याचे साक्षीदार आहे. याचा सर्व अभिमान तुमच्या कुटुंबाला जसा आहे तसा प्रत्येकाला, प्रत्येक समाजातील व्यक्तीला असला पाहिजे. असंच या निमित्ताने मी आपल्या समोर माझे विचार या ठिकाणी थांबवतो. अण्णा जाता जाता एवढंच सांगेल की तुम्ही यापुढे असंच कार्य सुरू ठेवा. आजचा जीवन प्रवास 75 निमित्ताने जरी थांबला असला तरी अण्णांचा जीवन प्रवास हा 100 पार करो या सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.